निवडणुकीतल्या पराभवानंतर विरोधकांनी पुन्हा ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली आहे. इस्रायली तंत्रज्ञानानं ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप शरद पवारांच्या पक्षाचे प्रशांत जगताप यांनी केलाय. पराभव झाल्यावर विरोधकांनी ईव्हीएम आठवतं असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. तर लोकसभेतील विजयानंतरही मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या अशी मागणी करण्यात येत होती याची आठवण संजय राऊतांनी करून दिली. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणूक आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. याच्यामध्ये साधारणतः 15-25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती. ओरडून सांगत आहे आम्ही दिलेला कौल नाही. ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रेडीचा डा आता बंद केला. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवरून राजकारण सुरू झालंय. ईव्हीएम सेट केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करून कन्नड तालुक्यातील तळणरे गावात मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा आरोप करत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शरद पवारांच्याच पक्षाचे नेते आणि पुण्यातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी गंभीर आरोप केलेत. इस्रायली तंत्रज्ञानानं ईव्हीएम हॅक करण्यात आलं. मशीनमध्ये पक्षचिन्ह आणि उमेदवारांचे चिन्ह लोड करताना गोपनीयता बाळगली जाते. मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत मशीन काम करतं. आता प्री प्लान करून ईव्हीएम सेट करत पराभव केल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 15-25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती. ईव्हीएमच्या विरोधात गेल्या 10 वर्षांपासून भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तुम्ही जिंकल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हरल्या करता, हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह जोरदार हल्ला चढवला. सुप्रीम कोर्टानं मंगळवारी ईव्हीएमच्या विरोधातली याचिका फेटाळून लावली. याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं. याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रेडीचा डा आता बंद केला. स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं. ईव्हीएम वरून राजकीय घमासान सुरू असताना सुप्रीम कोर्टानंही ईव्हीएम वर शिक्कामोर्तब केलं. तर निवडणूक आयोगानंही ईव्हीएम विश्वसनीय असल्याचं आधीच स्पष्ट केलंय. टेम्पर नहीं हो सकती, उसमें कोई कनेक्शन नहीं हो सकता. अभी लोग पूछते हैं जब पेजर से उड़ा देते हैं तो ईवीएम को कैसे हैक नहीं कर सकते, ये भी पूछते हैं. जब जब कोई किसी कंट्री में पेजर से उड़ा दिया तो ईवीएम हैक हो जाएगी. अरे भाई पेजर कनेक्टेड होता है, ईवीएम कनेक्टेड नहीं होते. निवडणुकीत विजय झाल्यास विरोधक ईवीएम वर भाष्य करत नाहीत, मात्र पराभव झाल्यास ईवीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यामुळे विरोधकांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी त्यातूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्येक निकालानंतर सुरू होतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.